बातमी सांगलीतली माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांचं नगरसेवक पद अपात्र ठरवण्यात आल्यानं सांगली महापालिकेत राष्ट्रवादीला हादरा बसला. महापालिका निवडणुकीत चुकीचं प्रतिज्ञापत्र सादर केल्यानं ते अपात्र ठरल्याचा निकाल सांगलीच्या वरिष्ठ दिवाणी न्यायालयानं दिला. महापालिकेच्या विरोधात आंदोलन आणि तोडफोड प्रकरणी बागवान यांना 2 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती. मात्र उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी शिक्षेबाबत माहिती लपवल्यानं आता त्यांचं नगरसेवक पदच गोठवण्यात आलंय. सांगली महापालिकेच्या मिरज इथल्या विभागीय कार्यालयावर 2007 मोर्चाच्या वेळी दगडफेक केल्याप्रकरणी बागवान यांना दंड आणि 1.5 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती. बागवान यांच्या विरोधात काँग्रेसचे अयाज नायकुडे आणि सोफी भोकरे यांनी याची दाखल केली होती. कॉर्पोरेशनवर आंदोलन केले होते कॉर्पोरेशनच्या विरोधात, कारण रस्ते वगैरे खराब आहेत आणि त्यामध्ये कॉर्पोरेशनवर दगडफेक वगैरे करण्यात आलेली होती. त्यामध्ये मैनुद्दीन बागवान आणि अन्य नगरसेवक यांच्याविरुद्ध मेहरबान मिरज येथील न्यायालयाने शिक्षा दिलेली होती. मेहरबान कोर्टाने निर्णय देताना जाबदा नंबर 4 म्हणजेच मैनुद्दीन बागवान यांचं जो काही नगरसेवक पद होतं ते आज मेहरबान न्यायालयाने रद्द केलेलं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.